म्हणजे 48 ते 50 च्या दरम्यान समोरच्या ऑपोजिट वाले होते, माझं वय 26 वर्ष. बाकीचे मंडळीचं म्हणणं की आता वरून पोरगा एवढ्या याच्यात काही शक्य होऊ शकणार नाही. राजकारणामध्ये कसं आहे, लोकांचा हेतू असा झालेला की आपलं हे सर्वसाधारण माणसाचं कामच नाही शक्य, याच्यामध्ये मोठ्या जे त्यांच्याकडे भरपूर पैसा पडलेला त्या लोकांनी त्याच्यामध्ये उतराव. पण कसं आहे, शिक्षण महत्वाचं आहे ना. सुशिक्षित नागरिकच गावासाठी काही ना काही विकास करू शकेल ना. पैशावाला काय करेल, पैशावाला तर काही करू शकत नाही ना. पैशावाला त्याची वसुली करू शकतो ना. सुशिक्षित नागरिक कसं एज्युकेटेड असल्याच्या नंतर सगळ्या गोष्टी पाठपुरावा करेल कोणत्या कामासाठी, ते गावाच्या सर्वांगीण विकासासाठी महत्वाचं आहे ना. नमस्कार, मी ज्ञानेश्वर खरात पाटील आणि माझ्या बाजूला बसलेला माझा मित्र आहे विकास आंधळे. वय 26 आहे आणि 4 गावच्या ग्रामपंचायतीचा तो सरपंच आहे. त्याच्यामध्ये केशव शिवणे असेल, वर्दडी असेल, वाकद जहागीर असेल आणि वाघूर या 4 गावची जी गड ग्रामपंचायत आहे त्या गड ग्रामपंचायत तो 2 महिन्यापूर्वी सरपंच झालेला आहे. विकास, तुझं सर्वप्रथम या चर्चेमध्ये स्वागत आणि अभिनंदन. नमस्कार, माझं नाव विकास शहादेवांधळे, गड ग्रामपंचायत केशवशिवणी गड ग्रामपंचायतमध्ये 4 गाव येतात, केशवशिवणी, वाकद, वाघरूळ आणि वर्दळी. तर मला सर्वप्रथम पार्श्वभूमी सांग, तुला पहिल्यापासून इच्छा होती राजकारणात यायची, सरपंच व्हायची, वेळेवर झालं, कसं झालंय? आई, वेळेवर म्हणजे कसं आहे, माझी पहिली इच्छाच नव्हती, पार्श्वभूमी नव्हती की आपण राजकीय क्षेत्रामध्ये उतरू म्हणून. पण आईने वेळेवरती गावकरीचा तेवढा प्रतिसाद माझ्यासोबत होता, त्याच्यामुळे मी निर्णय घेतला की आपण गावच्या विकासासाठी काही ना काही कामं समोर करू शकतो आणि युवा नेतृत्व गावामध्ये येऊ शकतं ना, चांगले अनुषंगाने कामं समोर चांगले होईल अशा उद्देशाने मी राजकीय क्षेत्रात उतरलेलो आहे. वय किती आहे? वय माझं 26 वर्ष. 26 वर्ष. शिक्षण? शिक्षण माझं BSc ऍग्रिकल्चर झालेलं आहे आणि MBA बी चालू आहे सध्याच्या. MBA चालू आहे. हा, चालू. आणि आता हे सरपंच झाल्यापासून काय अनुभव आहे? 2 महिन्यातले 2 महिने झालेत का? हो, सध्या आता 2 महिनेच झालेले, 2 महिने म्हणजे कम्प्लीट नाही झालेले. कम्प्लीट नाही. हा, काय अनुभव आहेत या 2 महिन्यातले? अनुभव म्हणजे कसं आहे, गावामध्ये तर पहिल्याच समस्या भरपूर होत्या आणि त्याच्यामध्ये असा पाठपुरावा मंडळी सपोर्ट भरपूर करते. बरं, एकंदर जी निवडणूक झाली ती निवडणूक कशी झाली? आता दरवेळेस काय होतंय की बाबा आपण बघतो धोतर टोपीवाले लोक राजकारणात असतात आणि तेच त्यांचं चालते नेहमी नेहमीच, परंतु आता तू अनेक महाराष्ट्रामध्ये तरुण म्हणजे तरुण युवा शेतकरी आहे, तू युवा शेतकरी सुद्धा आहे, BSc ऍग्रीचं शिक्षण झालेलं आहे, अशा याच्यामध्ये निवडणुकीमध्ये रंगत आली का? कशी निवडणूक झाली? वन साईड झाली, अटीतटीची झाली का, कसं झालं? निवडणुकीमध्ये अटीतटीचं रंगत होती. कारण की माझ्या जे अपोजिट होते ते माझ्यापेक्षा माझ्या वडीलधारी मंडळी सोबत होती. किती वयाचे होते? बरं, माझ्या म्हणजे 48 ते 50 च्या दरम्यान समोरचे अपोजिट वाले होते. माझं वय 26 वर्ष. बाकीचे मंडळीचं म्हणणं की आता वरून पोरगा एवढ्या याच्यात काही शक्य होऊ शकणार नाही. पण गावकरी मंडळीचा सपोर्ट होता, गड ग्रामपंचायतचा सपोर्ट होता, त्या अनुषंगाने मला प्रतिसाद भरपूर आला, त्याच्यामुळे मी आज या पदावरती आलेलो आहे. बरं. त्याच्यामध्ये जाहीरनामा काय होता तुझा? जाहीरनाम्यामध्ये काय काय गोष्टी करणार होता तू? जाहीरनाम्यामध्ये माझं मेन हेतू होता की केशवशिवणी आणि वाकदचा जो रस्ता आहे तो रस्ता कनेक्ट करून देणे गरजेचं आहे. कारण की अक्षरशः जे शेतकरी बी शेतकरी वर्गाला बी शेतामध्ये जाण्याचा तकलीफ भरपूर होती. पुन्हा गावातले स्वच्छता हागणदारी मुक्त करणे, पुन्हा गावामध्ये स्मशानभूमीचं समस्या आहे, स्मशानभूमीने आमच्या गावामध्ये प्रामुख्याने म्हणजे स्मशानभूमी आणणे गरजेचं आहे, पुन्हा गावाची ग्रामपंचायत भवन आणणं गरजेचं आहे, हे असे माझ्या जाहीरनाम्यामध्ये हे मुद्दे होते माझे महत्वाचे. त्याच्यामध्ये आपण विचार करू शकतो, 4 गावं मी तुम्हाला सांगितले, 4 आपल्याला एका गावामध्ये घाम फुटतो, यानं 4 गावाच्या ग्रामपंचायतीचा तो सरपंच आहे. तर मग आता या 4 गावांना वेळ देता येतो? हा, वेळ तर देणं चालूच आहे. कारण की माझं इकडचं कृषी शिक्षण झालेलं आहे, पुन्हा माझं कृषी केंद्र आहे, त्याच्यामुळे मी सध्या तर माझ्याकडून होईल तेवढं शक्यतो मी वेळ पहिला घाट ग्रामपंचायतला देतो, नंतर मग माझे जे बाकी उरलेले काम आहे त्याच्याकडे बघत असतो. मग आता हे गावाचं अंतर किती आहे? बरं, समजा तुमचं गाव केशवशिवणी इथं ग्रामपंचायत जिथं आपण बसलो, तर आजूबाजूचे गाव आहे ते किती अंतरावर येते? 4 गाव इथून आजूबाजूचे गाव इथून 4-5 4 किलोमीटर वरती वाकत आणि वाघरूळ येते, 3 किलोमीटरचं वर्दळी येते. मग जसं आता लोकांना अनेक प्रकारचे दाखले लागतात, तर मग सरपंच त्यांच्या दारी जातो का? त्यांना सरपंच इकडे बोलवतो? नाही, सध्या तर बाकीची मंडळी आपल्या ऑफिसलाच येते. कारण की वैयक्तिक घरी नाही ना, कुठंच नाही, जे काही समस्या असून तुमच्या तर ऑफिसला सविस्तर मी ठराविक सकाळी 10 वाजेपर्यंत ऑफिसला असतो, 9 ते 10 10 ते 11 समजा 9 ते 11 पर्यंत काही समस्या असल्या तर आपल्या ग्रामपंचायतला, आपली दररोज ग्रामपंचायत उघडी असते त्या टाइममध्ये करून घ्यायची. आपल्या ग्रामसेवक मॅडम ती काय हप्त्यातून 2-3 वेळेस आपल्या ऑफिसला असतात. तर तू आता युवक आहेस, बरोबर आहे? हो, लग्न राहिलंय तुझं पण. अनमॅरिड सध्या, लग्न राहिले. बिना लग्नाचा सरपंच, तर त्याच्यामध्ये अनेक मुलांचे लग्न जमत नाहीत, हा एक प्रश्न आहे. युवकांच्या बेरोजगारीचा प्रश्न आहे.
तर मग याला तू कसं फेस करणार पुढच्या 5 वर्षांमध्ये? आता याच्यामध्ये युवकांसाठी काय विजन आहे तुझं? युवकांसाठी माझं विजन असं आहे की युवकांसाठी गावामध्ये रोजगार निर्मिती करणे, नवीन व्यवसायाला चालना देणे, त्याच्यामध्ये शेतीचा दुग्ध व्यवसाय त्याला चालना देणे, असं समोरचं माझं विजन आहे. पुन्हा आपल्या ग्राम रोजगार याच्यातून, रोजगार हमीमधून गावासाठी चांगले नवीन नवीन योजना आणली. बरं, 2 महिने झालेत, 2 महिन्यामध्ये तुझ्या हस्ते कुठलं काम झालंय? 2 महिन्यामध्ये अगोदरच जे पेज हेल्प योजनेचं जे काम रखडलेलं होतं ते मी 2-4 वेळेस आपल्या नाथाभाऊ ठेकेदार आपल्या याचे झोटिंग्याचे त्यांच्याकडे गेलो, त्यांच्याकडे पाठपुरावा केला, त्यांनी लवकरात लवकर समोरचं काम मार्गी लावलं. सध्या आपल्या गावामध्ये पेज हेल्प योजनेचं काम चालू, केशव शिवणी गावामध्ये नवीन सरपंच झाल्यामुळं आता आपण बऱ्याच ठिकाणी बघतो की बाबा सरपंच एक असतो त्याला कंट्रोल करणारा दुसरा असतो, किंवा मोठ्या प्रमाणामध्ये ज्या महिला सरपंच होतात त्याचा नवराच त्यांचा कारभार हाकलतात. तुझं वय कमी, तुला असं कोणी कंट्रोल करण्याचा प्रयत्न करताय का? नाही, कसं कंट्रोल करायचं माझ्यावरती काय कोणी प्रेशर टाकत नाही, कारण की मी पण एज्युकेटेड आहे. सगळ्याचं कसं आहे, थोडंफार हो करायचं आणि आपले जे आपल्याला योग्य ते कल्पना सुचते ते कामाला समोर प्रतिसाद द्यायचं बाकीच्यांना. बरं, ग्रामसभा होती? हो, ग्रामसभा होती. आतापर्यंत किती ग्रामसभा झाल्या? आतापर्यंत आपल्या याच्यामध्ये 2 महिन्याचाच कार्यकाळ झालेला, 1 ग्रामसभा घेतलेली. महिन्याला ग्रामसभा होत असते? हो, महिन्याला. महिन्याला लोकांचा प्रतिसाद आहे ग्रामसभेमध्ये? हो, लोकांचा प्रतिसाद आहेच ना. लोकांचा प्रतिसाद मी असा ठेवलेला की युवकांना जास्त याच्यामध्ये ग्रामसभेमध्ये बोलवतो. त्याच्यामध्ये लोक म्हणतात की बाबा राजकारण घाण आहे, राजकारणामध्ये जाऊ नये. अनेक तरुण जे आहेत किंवा तरुणांचे जे आई वडील आहेत ते म्हणतात नको बाबा त्या घाणीत आपल्याला जायचं नाही. अशा याच्यामध्ये तू आलाय, सरपंच झालाय, तर ज्या आपल्याला माहिती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे की या तरुणांनी या राजकारणामध्ये आलं पाहिजे, शासनकर्ती जमात आपली झाली पाहिजे, तर मग त्यांना काय सांगशील तू? राजकारणामध्ये कसं आहे, लोकांचा हेतू असा झालेला की आपलं हे सर्वसाधारण माणसाचं कामच नाही शक्य तू. याच्यामध्ये मोठ्या जे त्यांच्याकडे भरपूर पैसा पडलेला त्या लोकांनीच याच्यामध्ये उतरावं. पण कसं आहे, शिक्षण महत्वाचं आहे ना. सुशिक्षित नागरिकच गावासाठी काही ना काही विकास करू शकेल ना. पैशावाला काय करेल? पैशावाला तर काही करू शकत नाही ना. पैशावाला त्याची वसुली करू शकतो ना. ते सगळं सुशिक्षित नागरिक कसं एज्युकेटेड असल्याच्या नंतर सगळ्या गोष्टी पाठपुरावा करेल कोणत्या कामासाठी, ते गावाच्या सर्वांगीण विकासासाठी महत्वाचं आहे ना. तुला गावामध्ये कुठले प्रॉब्लेम महत्वाचे वाटले की बा ह्या गोष्टी बदलल्या पाहिजेत? गावामध्ये मला प्रामुख्याने स्वच्छतेचा प्रॉब्लेम, हगणदारी मुक्त करणे गाव गरजेचं आहे. पहिले हगणदारी मुक्त करणे, नंतर गावामध्ये स्वच्छता बरोबर काय व्यवस्थित सार्वजनिक ठिकाणी कचरा कोंडी बसून हे महत्वाचे प्रॉब्लेम समस्या म्हणजे. आपण बघतो आता भास्करराव पेरे पाटील असतील, पोपटराव पवार असतील, यांना ऐकलंय? हो, ऐकलेलं. कधी त्यांच्या सानिध्यात जाण्याचा कधी योग आला त्यांच्या गावाला वगैरे? नाही, त्यांच्या गावाला जाण्याचा योग नाही, पण माझी अशी इच्छा आहे की आपले जेवढी सर्व ग्रामपंचायतचे मेंबर आहे ती मी येते 1-1.5 महिन्यामध्ये नेण्याची इच्छा आहे माझी, की आपल्या भास्करराव पेरे पाटलाच्या गावाचं एकदा पाहणी करून नेण्याची माझी हे चालू आहे समोरचे. त्यांनी जे गोष्टी राबवल्या त्या गोष्टी तू राबवणार? नाही, माझ्याकडून जेवढे शक्य होतील तेवढे मी राबवणार, तेवढे प्रयत्न करणार मी. पण कसं आहे, थोडा वेळ लागणारच झाला त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये गावामध्ये काम करत असताना आपल्याला माहिती आहे ती कुत्र्याला गतीन भावकीला प्रगती सहन होत नाही अशा पद्धतीचं गावामध्ये खूप ते असतं. आणि मग काम करत असताना अनेक लोक आडवे येतात, तर मग त्या लोकांना तू कसं सांभाळत असो किंवा पुढे कसं सांभाळत असेल? काम करत असताना ते कसं आहे, थोडेफार आडेअडचण येत असतं, पण संयमान घेतल्याच्या नंतर कामावर मार्गी लागतात. नम्रतेने घेतल्याच्या नंतर सर्व कामं कसं आहे, आपले सर्व वडील धारी मंडळी आपण सगळ्यात लहान याच्यामध्ये प्रेमाने शांतता दादा मामा काका आई ताई म्हणून सर्व कामं व्यवस्थित होतात. अच्छा, हा, त्याच्यामध्ये शाळा आहे. शिक्षणाचा एक महत्वाचा प्रश्न आहे की गाव खेड्यामधली सगळी, आता गावातली सुद्धा शेतकरी जे कुटुंबातले आहेत त्यांना सुद्धा माझा मुलगा सहकार विद्यामंदिरला टाकावा किंवा त्याला बस न्यायला बाहेर गावी जावं. आणि जिल्हा परिषदवर सरकार मोठ्या प्रमाणात खर्च करते, 1-1.5 लाख रुपये शिक्षकांचे पगार आहेत आणि ते शिक्षक सुद्धा चांगल्या पद्धतीने शिकवतात, परंतु पालक त्यांना तिथे धाडत नाहीये. तर मग अशा याच्यामध्ये तुझ्या मनात काय आहे का फ्युचर? माझ्या मनामध्ये असं आहे की आपल्या शाळेमध्ये डिजिटल सुविधा आणणे, व्यवस्थित ई लर्निंगची व्यवस्था करणे, व्यवस्थित जे कॉन्व्हेंटमध्ये जातात ते मुलांना समजून, त्यांच्या पालकांना समजून सांगणे. कॉन्व्हेंटमध्ये कसं कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती शिक्षक असतात, त्यांना फक्त ठराविक सिलेबस असतो तेवढं घेतल्याच्या नंतर बाकीचं काही विशेष नाही राहत. पण जे आपले जिल्हा परिषदचे शिक्षक आहे ते सविस्तर समजून सांगतात विद्यार्थ्यांना, पुरेपूर सिलेबस कम्प्लीट करून घेतात. ग्रामपंचायतमध्ये आल्यानंतर आता तू जर तू सगळ्यात कमी वयाचा सरपंच असतील या गावचा, तर लहान असल्यामुळं अशी भीती वगैरे वाटते कधी हे काम करत असताना? नाही, अशी भीती तर कधी माझ्या मनामध्ये आली पण नाही. आणि गावकरीचं कसं आहे, मला फुल सपोर्ट आहे. हा, सर्व याच्यामधले विभागामधली मंडळी काही अडीअडचण समस्या असल्याच्या नंतर आम्ही पाठपुरावा करू
अशा गोष्टीने काही मला तशी काही अडचण येत नाही आणि मी मनामध्ये तशी भीती पीक बाळगत नाही. तर विकास आता तू जाहीरनामा होता तुझा, परंतु आपण एक लक्ष ठेवतो की मी या 5 वर्ष मला मिळाल्यानंतर या कार्यकाळामध्ये मी काय करणार, तर कुठलं प्रमुख ध्येय तू समोर ठेवलेलं आहे त्या ते धरून तुला काम करायचंय? माझं प्रामुख्यानं विजन असं आहे की समोरचं की स्मार्ट गाव बनवणे, पुन्हा अन्न वस्त्र निवारा, शेतकऱ्यांच्या सुख सुविधा, कमी खर्चामध्ये शेतकऱ्याचं उत्पन्न कसं दुप्पट होईल आणि शेतकऱ्यांना लाईट बिल लाईटची व्यवस्था व्यवस्थित दिवसा वीज कशी पाठपुरा होईल लाईटचा त्याचे समोरचं असं माझं विजन आहे. अजून महिला आहेत, युवक आहेत, वृद्ध मंडळी आहेत, या सर्वांसाठी असं काय महत्वाचं? महिलांसाठी कसं आहे रोजगार निर्मिती करेन, गावामध्ये कोणते बचत गटाची योजना हे करेल, पुन्हा बाकीच्या बी ग्रामपंचायतीतून आणखीन कोणते जर काही योजना असेल तर त्या गावामध्ये राबवण्याचा मी प्रयत्न करेन. आणि परत वृद्धांकरता जे व्यवस्था असते ते ग्रामपंचायतमध्ये ज्या कोणत्या बी याच्यातून योजनामधून काढल्या गेली त्याच्याकरता मी वृद्धांकरता काम करेन. बरं, चालेल, मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद आम्हाला वेळ दिला आणि आमच्याशी चर्चा केली. आणि या मुलाखतीचा हेतू हाच आहे की वयाच्या 26व्या वर्षी गावचा सरपंच झालाय, सरपंच होऊन गावाच्या विकासाची धुरा, परंतु छत्रपती शिवराय असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा हे जे महापुरुष आहेत हे आपल्याला जर अंगी आणायचे असतील आणि त्या माध्यमातून काम करायचं असेल तर आपल्याला स्वतः पुढे व्हावं लागेल. तो स्वतः पुढे झालाय, गावकऱ्यांनी सुद्धा त्याला समर्थन दिले. मी त्याची मुलाखत घेत असताना मी त्याला वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले, परंतु अत्यंत संयमानं त्यांना ती उत्तरं दिलेली आहेत. आम्ही चांगले मित्र आहोत आणि दोघांचं आमचं बीएससी अग्रिकल्चर झालेलं आहे, तो कृषी केंद्राच्या माध्यमातून आता गावाची सुद्धा सेवा करणार आहे. आणि आपलं काम तुम्हाला माहितीच आहे, तुला तुझ्या भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. तू जे सांगितलेलं आहे की स्मार्ट विलेज असेल, आदर्श गाव असेल, महिला सबलीकरणाचं असेल, वृद्धांसाठी असेल, युवकांसाठी असेल, या सर्व कामामध्ये तुला भरपूर भरघोस यश मिळो आणि तुझ्या हातनं या 4-5 गावांची सेवा घडो. तुला ह्या खूप खूप शुभेच्छा. व्हिडिओ कसा वाटलाय कमेंट्स करून नक्की सांगा. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा, साईडला असलेलं बेल आयकॉन दाबा, म्हणजे आपले व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. त्याचबरोबर फेसबुकला जर बघत असाल तर त्या ठिकाणी सुद्धा आपलं पेज लाईक करा, इंस्टाग्रामला फॉलो करा. शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि गाव बदलायला निघालाय, त्याला तुमच्या शुभेच्छा सुद्धा लागणार आहे. धन्यवाद. धन्यवाद.